केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कराडमध्ये दत्त चौक येथे महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। भाजपा सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांच्या वरती सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ कराडमध्ये दत्त चौक येथे महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार व भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली। केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांच्या वरती सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी यावेळी बोलताना केला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू करण्याचं काम हे सरकार करत आहे। या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आदरणीय नवाब मलिक साहेबांनी या ठिकाणी गुजरातमध्ये 2 कोटीचा जे अंमली पदार्थाचा परदेशातून आयात झाली त्या संदर्भात त्यांनी मीडियासमोर मांडल्यानंतर सातत्यानं त्यांना टॉर्चर करण्याचं किंवा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आज आपण जर बघितलं तर या सरकारच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा आहेत, CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, याच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा गाळा घोटायचं काम सुरू आहे। त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा असेल किंवा महात्मा गांधींचा त्या ठिकाणी आपण सर्व माध्यमातून आंदोलन करतोय हे प्राथमिक स्वरूप आहे। आमची त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विनंती आहे, जर आपण परवाची बाईट बघितली तर भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आत्ता विद्यमान अध्यक्ष आणि किरण सोमय्या हे उद्या कुठल्या माणसाला अटक होणार आहे नक्की शासकीय यंत्रणा यांच्या घरापासून सुरू आहे का? ह्यांना विचारून कारवाई केली जाते। ज्या ठिकाणी एखादा माणूस बोलला लोकशाहीमध्ये स्वतःचं मत प्रकट केलं तर त्या ठिकाणी लगेच शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्या माणसाला त्या ठिकाणी त्याचा आवाज बंद करण्याची भूमिका मांडली। या भारतीय संविधानाचा पायमोल्ली करण्याचं काम सुरू आहे। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी आहे, या नगरीतून महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यात आला। त्या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेनं वाढवला मोठा केला तो मंगल कलश खाली करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। मला त्यांना विनंती करायची आहे की जर आपण बघितलं तर हे सुरुवात आहे, तर यापेक्षाही उग्र आंदोलन या देशामध्ये होईल। नक्की पुढची घटना घडली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याच्या चेलेचपाट्यांनी शेतकऱ्याचं आंदोलन चिरडून त्या ठिकाणी गेले। त्यांना 1 महिना भारतामध्ये आंदोलन झालं त्यांच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं, त्या ठिकाणी कारवाई नाही, परंतु 20 वर्षापूर्वीची केस काढली आणि नाऊ भाईंनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं फोनकॉल सुरू केलं की लगेच त्यांच्यावर कारवाई करायला पाडगाव करण्याचं काम सुरू आहे। म्हणजे मला सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करायची आहे, जर आता आपण गप बसलो तर देशात भविष्यामध्ये इलेक्शन लोकशाही आणि व्यक्ती स्वतंत्र राहणार नाही, त्यासाठी हा आपण आवाज संघटित केला पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो। KMS न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।